आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। मुंबईत गेले 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे मुंबईसह उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचले, यातच अनेक पडझडीच्या घटना देखील घडल्या। मुसळधार पावसामुळे मालाड पूर्व परिसरात असलेला कुकार पिंपरीपाडा येथील एका झोपडपट्टीवर भिंत कोसळली आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत। दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफचे जवान दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे। याचबरोबर जखमींना जोगेश्वरी आणि कांदिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। तर कोंढव्यातील 15 जणांचा बळी घेणारी दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती झाल्याची आणखीन एक घटना घडली आहे। मुसळधार पावसामुळे आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाची सीमा भिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून मध्यरात्री 1:30 सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। आंबेगाव बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साइटवर हे मजूर काम करत होते। जवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती। सिंहगड कॅम्पसच्या सीमा भिंत लगतच्या या मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या होत्या। सर्वजण गाढ झोपेत असताना ही सीमा भिंत अचानक कोसळली आणि त्याखाली मजुरांच्या झोपड्या गाडल्या गेल्या। पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली मजूर आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडले होते। दुर्घटनेचे वृत्त समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युद्ध पातळीवर बचाव कार्याला सुरुवात केली। आतापर्यंत अग्निशमन दलाला 6 पुरुष व 3 महिलांना जखमी अवस्थेत बाहेर काढले, त्यापैकी 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर मृतांमध्ये 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे। तसेच कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात फातिमा मंजिल या धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे। या इमारतीमध्ये 15 ते 20 कुटुंब जीव मुठीत धरून राहत असून सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी टळली आहे। मात्र या दुर्घटनेमुळे पावसाळ्यात धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने सोमवारी रात्री चांदवली संघर्षनगर येथे जमीन खचली आहे। यामुळे जवळच्या 3 इमारती खाली करण्यात येत आहेत। या ठिकाणी इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने येथील रहिवासी भयभीत झाले आहेत। मुंबईत आज पावसाचा 5वा दिवस। सलग 4 दिवसापासून मुसळधार पावसाने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। या पावसामुळे लोकलसेवा देखील ठप्प झाल्यात, तसेच वाहतूकही खोळंबली आहे। मुसळधार पाऊस पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तसेच खासगी आणि सरकारी कार्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे। आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले। नाशिकमध्ये गंगापूर रोडवर सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पातील पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 3 मजूर जागीच ठार झाले। या दुर्घटनेत 2 मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। गंगापूर रोडवरील सोमेश्वर कॉलनी येथे अपना घर या प्रकल्पाचं काम सुरू आहे। या प्रकल्पात काम करणारे अनेक मजूर प्रकल्पाच्या ठिकाणीच राहतात। मंगळवारी सकाळी 10 मजूर प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ आंघोळ करत होते। यावेळी अचानक पाण्याची टाकी कोसळल्याने त्यात 5 कामगार दबले गेले। या दुर्घटनेत एकूण 3 कामगार जागीच ठार झाले तर 2 गंभीर जखमी झाले। मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसाचा फटका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या कलानगर परिसराला बसलाय। वांद्र्यातील कलानगरमध्ये तुफान पाणी साचलं असून चक्क मातोश्रीचा परिसर जलमय झाल्याने पालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसाचा फटका मुंबईकरांसोबतच राजकीय नेत्यांनाही बसलाय। सुरू असलेल्या पावसामुळे राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं आहे। याबद्दलची माहिती स्वतः नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली आहे। तसंच त्यांनी आपल्या ट्विटवर मधून शिवसेनेवर टीकास्त्र देखील सोडलंय। मुंबई विमानतळावर सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना टळली आहे। जयपूरहून मुंबईला आलेल्या स्पाइस जेटचे विमान धावपट्टीवर उतरत असताना घसरले। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतंय। दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विमानतळाचा मुख्य रनवे बंद करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 54 विमान दुसरीकडे वळवण्यात आले तर 52 विमान रद्द करण्यात आले। मागील 1.5 महिन्यापासून पावसाने पाठ फिरवली असल्याने हदगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या होत्या। मात्र तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय। पेरणी योग्य पाऊस पडत असल्याने शेतकरी राजा आपल्या काळ्या आईची ओटी भरण्यासाठी कामाला लागले।
फिरवली होती, त्यामुळे या भागातील शेतकरी चांगला चिंताग्रस्त झाला होता. मात्र नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी राजा पेरणी करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे पाहायला मिळते. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेस्क. कळवा येथे गुरुवारी रात्री 11 सुमारास KK ज्वेलर्स मध्ये 4 ते 5 इसमांनी शस्त्राचा धाक टाकून दुकान मालकास लुटण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर CCTV च्या आधारे पोलिसांनी चोरट्यांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे. 24 तारखेला कळवा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये एका ज्वेलरवर दरोडा टाकायचा प्रयत्न केला गेला आणि त्यांचं जे फुटेज आहे, CCTV चं फुटेज आहे, त्याच्यामध्ये ते दरोडेखोरांचे पिक्चर्स आलेले आहेत. तिथं ते दरोडेखोर गाडी एक सोडून पळून गेले. त्या गाडीच्या आधारावर कळवा पोलीस स्टेशन आणि त्यांच्या टीमने हा गुन्हा उघडकीस आणला. आरोपींचा तपासामध्ये असे निष्पन्न झाले की गँग बरेच दिवस ऑपरेट होती आहे. त्या आधारावर तपास केल्यानंतर 6 इतर गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत 5 पिस्तुल्स, त्यामध्ये 1 रिव्हॉल्वर आणि 3 वाहनं जप्त केलेली आहेत. हे जे गँग आहे ती आधी रेकी करायची आणि त्याच्या आधारावर मग हे गुन्हे त्यांनी केलेले आहेत. त्यांनी भविष्यातही आधी प्लॅन केलेले होते गुन्हे, त्यासाठी त्यांनी 5 ते 6 ठिकाणं ठाणे शहर आणि ग्रामीणच्या हद्दीतले यांची रेकी केली होती. हा गुन्हा उघडकीस आल्यामुळं जुने गुन्हे तर उघडकीस आलेच, पण पुढचे भविष्यातलेही गुन्हे रोखले गेलेले आहेत. अतिशय चांगली कामगिरी या पोलीस स्टेशनने केली. 27 तारखेला मागच्या महिन्यात रात्री 10 दरम्यान KK ज्वेलर्स म्हणून एक ज्वेलरी शॉप आहे आनंद विहार कळव्याला, तिथे ज्वेलरी शॉप बंद करत असताना एक 3 अनोळखी इसम त्या ज्वेलरी शॉपमध्ये पोचली, आतमध्ये घुसले आणि जे तिथले ओनर होते ते सगळं दुकान बंद करण्याची वेळ होती. त्यांनी सगळं सोनं वगैरे एका ठिकाणी गोळा करून ते आतमध्ये ठेवण्याची तयारीत असताना तिथं आतमध्ये वेपन्स तिथे घुसले आणि त्यांना धमकावून त्यांची जी सोन्याची चांदीची बॅग होती, ज्यामध्ये मौल्यवान वस्तूवर होत्या, ते त्यांच्याकडनं काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस इट्स अ व्हेरी करेजियस ॲक्ट ऑन पार्ट ऑफ दॅट द ओनर ऑफ KK ज्वेलर्स, की तिने तिघांनाही पुश केलं बाहेर आणि जोरात आरडाओरड केला, त्यामुळे लोक तिथे जमा व्हायला लागले, गोंधळ उडाला तिथे. आणि त्या गोंधळाचा फायदा घेऊन हे जे 3 आरोपी आहेत, ते 3 आरोपी घटनास्थळून पळून गेले. मोडस ऑपरेंडी म्हणजे हे पहिल्यावर रेकी करायचे ज्वेलरी शॉपला, जिथे म्हणजे संध्याकाळच्या वेळेला थोडं जे ज्वेलरी शॉप उशिरा बंद होणार आहे, जिथं मग संध्याकाळी कोणी नसतं, अशा ठिकाणी जेव्हा जो मालक असतो ज्वेलरी शॉपचा, तो सगळे आपल्या ज्वेलरी दागदागिने गोळा करून तो आपल्या लॉकर मिळतो जातांना, अशा वेळेस तिथे त्यांना तिथे दरोडा घालायचा. प्रतिनिधी चंदन पाटील सह आधार न्यूज मुंबई डेस्क. औरंगाबाद येथे पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पीक लागवडीला सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे पीक कर्जासाठी बँकेच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. बँक केवळ शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असून नोकरदार, डॉक्टर, वकील यांच्या नावावर जमिनी असलेल्या वर्गाला कर्ज देण्यास प्राधान्य देत असल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केलाय. बँक ऑफ महाराष्ट्रने आता निर्णय घेतलेला आहे की गाव पातळीवरच्या ज्या काही त्या इथल्या बँकांच्या शाखा आहेत त्या शाखाच्या मॅनेजरला बँक प्रकरण मंजूर करण्याचा अधिकार ठेवलेला नाही आणि हा सगळा अधिकार त्यांनी जिल्हा पातळीवरच्या बँका आहेत त्या जिल्हा पातळीवरच्या बँकांना जिल्ह्याचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसकडे त्या हे सगळे फाईल पाठवणार आणि मग ते शेतकऱ्यांची लायकी आहे की नाही आता जिल्ह्याचा अधिकारी ठरवणार. या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची लायकी आहे की नाही त्या शेतकऱ्यांना मदत करायचा निर्णय ते घेणार. मी तोपर्यंत आमची खरीपाची जी वाफ आहे, घात वाफ म्हणतात त्याला, आमच्याकडे खेड्यामध्ये म्हणणं आहे की जर एखादा माणूस नेला तरी तो झाकून ठेवा आणि पेरणी करा. नंतर आमची घात वापणे, आमची आता वाफ पूर्ण निघून गेलेली शेतकऱ्यांची आणि शेतकरी सध्या भ्रमणिरास अवस्थेमध्ये सगळीकडे कुणी कर्ज देते का रे बाबा, कुणी कर्ज देते का, यासाठी सगळ्या बँकांच्या दारामध्ये चकरा मारतोय आणि त्यामुळे शेतकरी फार मोठा संकट झालेला आहे. याकडे राज्य सरकार आणि विरोधी पक्ष नेते लक्ष देतील का? ऑफ इंडियाने शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्याऐवजी श्रीराम सिटी फायनान्स या फायनान्स कंपनीला शेतकरी कोट्यातून कर्ज दिलं आणि शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवलेलं आहे. आणि तसेच आम्हाला शेतीसाठी गटशेती म्हणून योजना आहे, तर तिथं FD करूनसुद्धा त्याच्यावर LED लोन द्यायला SBI बँक तयार नाही, त्यामुळे या बँकेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो.
बँकवाले आम्हाला शेतीवाल्याला कर्जच देत नाही आणि गव्हर्नमेंट वरून म्हणतात का नाही बँकेवाल्याला आम्ही आदेश केलेले आहे लोन घ्या कर्ज मिळेल, पण बँकवाल्याकडे गेल्यानंतर बँकवाले म्हणतात काहीच नाही सध्या। तर कर्ज देणाऱ्या काही मुख्य बँकेचे कर्ज वाटप अधिकार आता बँकेच्या शाखा व्यवस्थापनाकडे नसून बँकेच्या मुख्य जिल्हा अधिकाऱ्याकडे गेल्याने शेतकऱ्यांनी काही ग्रामीण भागातील बँकांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई डेस्क। तुम्ही कधी पपईच्या आकारातील आंबा पाहिलाय का? नाही ना। आज तुम्हाला आम्ही तो दाखवणार आहोत। करमाळा तालुक्यातील चिकलठण या गावातील बाळू नेमाडे यांच्या शेतात आंब्याच्या झाडाला पपई सारख्या आकाराचे 3 ते 4 किलो वजनाचे आंबे लागले। हे आंबे नीलम जातीचे आहेत। आंब्याच्या वजनाने झाडांच्या फांद्या पूर्णपणे वाकून गेल्या, यामुळे या आंब्याच्या झाडाला काठ्या लावून आधार देण्यात आले। या आंब्याच्या आकाराने ग्रामस्थ आणि सर्व शेतकरी आश्चर्यचकित झाले। नगरीला फिरायला गेलो, फिरायला गेल्याच्या नंतर फार्म हाऊसला झाड बघितलं तिथं आणि आंब्याचं वजन 2 म्हणजे 3 ते 4 किलो वजन होतं आंब्याचं एक एका झाडाचं। तर साधारण तिथनं पहिल्यांदा 2 झाडे आणले आम्ही आमच्या रानात शेतामध्ये, आणि झाडं आणल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो 2 ते 3 वर्षाच्या नंतर ह्याला फळ लागलेलं आहे। तरी दुसऱ्या आंब्याचं वजन 1/2 किलो ते पावशिरा असतं, पावशिरा असतं। आमच्या आंब्याचं वजन आहे 3 ते 4 किलो वजन आहे। आणि ह्या आंब्यासाठी तुम्ही कुठल्या औषधांचा वगैरे वापर काय कसा केला? कुठलंही म्हणजे रासायन खताचा वापर केला नाही, कुठलंही इंजेक्शन केलं नाही या झाडांना, सेंद्रिय फक्त सेंद्रिय खताचा वापर केला। आणि आता सध्या तुम्ही किती रोपे वगैरे याची आता लागवड केली? आता 20 रोपं लावलेले आहेत, साधारण त्यातल्या 2 आंब्याला आंबे लागलेले आहेत। तरी पण तुम्हाला संपर्क साधायचा असला तर चिकलठण गावामध्ये आमच्याशी संपर्क साधा। मी आंब्याची झाडं लावल्यानंतर त्याला पाणी आणि आपलं असलं शेणखत ही वापरून ह्याच्यापासून ही फळं तयार केलेली आहेत। मी त्याला कुठलाही सरकारी खताचा मारा केलेला नाही किंवा औषधाचा मारा केलेला नाही, त्याच्यापासून 3 ते 3.5 किलोचा आंबा भरत आहे। नेमाडे यांच्या या आंब्याची चर्चा करमाळा आणि आजूबाजूच्या इतर गावातील सर्व स्तरातून होत आहे। या आंब्याची रोपे रत्नागिरीवरून आणल्याचे नेमाडे यांनी सांगितले, त्यामुळे सर्व करमाळ्यात नेमाडे यांच्या आंब्याची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते। प्रतिनिधी हर्षवर्धन काळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क। औरंगाबाद शहरातील सिडको MEDC पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्या एका बोंदू बाबा व त्याच्या साथीदाराला अटक केली आहे। हा आरोपी बोंदू बाबा जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील मोटरसायकल चोरून त्या ग्रामीण भागात विकायचा। आत्तापर्यंत दोन्ही आरोपींकडून 19 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या, तसेच त्यांनी चोरलेल्या गाड्या कुठे आणि कोणाला विकल्यात याची चौकशी पोलीस करत आहे। या चोरीच्या गाड्या जात आहेत, त्यामध्ये 2 आरोपीला अरेस्ट केलेले आहे, त्यामध्ये अशोक तामसीकर व प्रदीप म्हणून आहे की जे ह्या गाड्या चोरत होत्या, त्यांच्या त्यांनी आतापर्यंत 19 गाड्याची रिकवरी केलेली आहे। सर, म्हणजे अजून काही गाड्या ह्याच्यातून रिकवर होतील काही? नक्कीच, आता त्यांच्या आज आपण त्यांना आता अरेस्ट करत आहोत, त्याच्यामुळे तपासामध्ये ज्या अजून काही गाड्या जास्त निष्पन्न होतात का याच्यासाठी आपण प्रयत्न करू, जास्त जास्त निष्पन्न करण्याचा प्रयत्न करू। सर, त्यांची काय मोडच काय होता म्हणजे आणि त्यांनी कुठे कुठे गाड्या विकलेल्या आहेत? आता ज्या प्राथमिक माहितीनुसार त्यांनी ज्या काही गाड्या आहेत औरंगाबाद शहरात किंवा परिसरात चोरलेल्या आहेत, तर त्या जालना व त्या परिसरात ग्रामीण भागातील विकलेल्या आहेत अशी माहिती समजते। आता तपासामध्येच आपल्याला समजेल की त्यांनी अजून गाड्या कुठून विकलेल्या आहेत किंवा कुठून चोरलेल्या आहेत, त्याच्यानंतर आपल्याला याबद्दल सविस्तर सांगते। महाराज सर, काय हा महाराज आहे का महाराजीच्या आडून त्याचं काही असं होतं? आता प्राथमिक माहितीनुसार आपल्याला समजतो की तो महाराज म्हणून समाजामध्ये किंवा गावामध्ये राहत होता। आता त्याच्यानंतर आपल्याला समजतो की तो महाराज होता किंवा त्याच्याकडे काय तो बोंदेगिरी करत होता किंवा काय, हे आपल्याला नंतर हळूहळू समजेल। आत्ताच जस्ट त्याला अरेस्ट केलेलं आहे आपण, त्याच्यामुळे आता 2-3 गुन्ह्यात त्याला वर केल्यानंतर बऱ्याच दिवस आपल्या पिशारमध्ये राहील, त्यामुळे आपल्याला सविस्तर त्याची मूडस किंवा तो काय करत होता, तो कशासाठी करत होता, या सर्व गोष्टीचं आपल्याला सविस्तर त्या माहिती मिळेल तसं तुम्हाला पुरवठे। बोंदू बाबाचे नाव अशोक तांसेकर व त्याच्या साथीदाराचे नाव प्रदीप जाधव असे आहे। प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क। कल्याण येथील निळजे गावाचे माजी सरपंच तथा कल्याण ग्रामीण भाजपा उपाध्यक्ष रवींद्र धर्मा पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केलाय। वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया, चष्मे वाटप असे मोफत शिबिराचे आयोजन केले होते।
मोतीबिंदू, रेटिना स्क्रीन, काचबिंदू तपासणी या सर्व मोफत सुविधांचा लाभ स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतलाय आणि रवींद्र यांना शुभाशीर्वाद दिले. डॉक्टर अनदा हेरू आणि त्यांची संपूर्ण टीम कार्यरत होती. तसेच धर्मा प्रोडक्शन यांनी सर्व व्यवस्था केली होती. सायंकाळी वाढदिवसाचा कार्यक्रम अनंत चाहत्यांसोबत साजरा केला. केक कापून वाढदिवसाचा आनंद व्यक्त केला. यावेळी अनेक चाहत्यांनी, नातेवाईकांनी या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठांनी शुभाशीर्वाद दिले. या वाढदिवसानिमित्त सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते, पुढारी आणि नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने परिवर्तन विचार प्रतिष्ठान पैठण व नम्रता महिला नागरिक सह पतसंस्था आयोजित 10वी ते 12वी मध्ये विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा या प्रतिष्ठानातर्फे गौरव करण्यात आला. तसेच मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्र देण्यातही आले. या कार्यक्रमाला हजर असलेले पैठण नगर परिषदेचे नगर अध्यक्ष सूरज लोळगे, माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड, तसेच पैठण तहसील कार्यालयाचे तहसीलदार महेश सावंत व पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, तसेच पंचायत समितीचे कार्यरत असलेले पीडीओ भास्कर कुलकर्णी यावेळी हजर होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन केले. प्रतिनिधी विष्णू मंडळे सह आधार न्यूज मुंबई. मूल्यमापन गुण पुन्हा सुरू करताना 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत किमान 30% गुणांची आवश्यकताचे नियम कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुरू करा. तसेच यासह इतर मागण्यांसाठी सरकार विरोधात प्रोफेशनल टीचर असोसिएशन महाराष्ट्र राज्याकडून लाक्षणीय उपोषण करण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष आरबी जाधव, सरचिटणीस संभाजी तरवडे व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये येत्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण पद्धतीमुळे त्यांचा बौद्धिक विकास हा खुंटला चाललेला आहे. कारण अंतर्गत गुणामुळे विद्यार्थी अभ्यास न करता थिअरी विषयामध्ये अतिशय कमी मार्क असूनसुद्धा त्यांना पास होण्याची मुभा मिळत आहे आणि यामुळं विद्यार्थ्यांच्या जीवनाचं अतोनात नुकसान होत आहे. पण हे शासनाला आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो की अंतर्गत गुण चालू ठेवा, परंतु अंतर्गत गुणाची 5-8 वेगळी असायला पाहिजे आणि थेरीमध्ये पास होण्याची मार्क्सची 8 वेगळी असायला पाहिजे. कमीत कमी थेरीमध्ये 30% गुण तरी विद्यार्थ्यांना कंपल्सरी पासिंगचे असायला पाहिजेत. मग अंतर्गत गुण आम्ही बंद करा या म्हणण्याच्या विरोधात नाही आहेत, अंतर्गत गुण ठेवलेच पाहिजेत, परंतु पासिंगचे 8 मात्र अंतर्गत गुणाला वेगळी आणि थेरीच्या गुणाला वेगळी कंपल्सरी केली तर निश्चितपणे महाराष्ट्रातील विद्यार्थी 10वीच्या नंतर 12वीच्या नंतर त्यांच्या पुढील शिक्षणामध्ये तो अतिशय उंच भरारी घेऊ शकेल, तो कुठेही कमी पडणार नाही याची आम्हाला नक्की शाश्वती आहे. म्हणून आम्ही शासनालाही विनंती करतो. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज मुंबई डेस्क. ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. Thank you.